पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. बाबा ती सगळी मुलं मला आनंदी मोळ चिडवतात. सावत्र आई आहे तुला म्हणून चिडवतात. बाबा मला सावत्र आई नकोय. माझी आई एकच आहे आणि ती म्हणजे रमा. अजून कोणी नाही. आनंदी प्लीज रडू नकोस, प्लीज. तिकडे चिंगी दुखावली आणि तुला इथे त्रास होतोय सगळं कळतय. तिच काही तू मनाला लावून घेऊ नकोस. ती लहान आहे, हे बघ आपण समजावू तिला. आनंदी हे बघ, चिंगीसाठी तू सगळं काही केलेस आणि सगळं काही करतेस. आई म्हणून जे जे काय करायचं ते सगळं करतेस तू. आनंदी चिंगी तुला आई मानत नसली तरी सुद्धा तू तिची आई झालीयस. तुम्हाला आठवते, तुम्ही गावी आले होते चिंगी माझी मुलगी आहे सांगायला. त्यानंतर तुम्ही निघून गेलात. जवळजवळ लग्न मोडलं होतं आपलं, पण अचानक आबा आजारी पडले आणि तुम्ही तेव्हासारखे धावून आलात. खूप उपकार झाले तुमचे. पण खरं सांगू, उपकारासाठी लग्न नाही केलंय मी. म्हणजे मला लग्न करायचं होतं, पण त्यामागचं मोठं कारण होतं चिंगी. त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर चिंगीला माझ्याकडे सोपवलं. हॉस्पिटलला घाबरणारी चिंगी माझी गोष्ट ऐकता ऐकता ज्या क्षणी माझ्या कुशीत झोपली त्या क्षणी मी तिला आपलं मानलं. मलाही बालपणीच माझी आई सोडून गेली. आबांनी सगळं केलं माझं, पण तरी आईची उणी जाणवते अजूनही. घराचा उंबरठा ओलांडताना असं वाटत कि आज आई असते तर. असा प्रश्न आईचा चेहरा नीटचा आठवत नसलेल्या आनंदीलाही पडून गेलाय. जेव्हा वर्गात मैत्रिणी त्यांच्या आईबद्दल बोलायच्या ना, तेव्हा असं वाटायचं की शाळा सुटली आणि मी घरी जाईन आणि अंगणात माझी आई माझी वाट बघत असत. पण घरी गेल्यावर आई विना अंगण दिसायचं. आणि मग जाणीव व्हायची नाही आई आपली ह्या जगात. पहिल्यांदा जेवण बनवलं ना मी, तेव्हा आबांनी खूप कौतुक केलं. आबा म्हणाले की अगदी आईच्या हातची चव आली जेवणाला. पण आनंदीला कुठे माहिती होता आईच्या हातची चव. अगदी पावला पावलावर जाणवत असत आपली आई असती तर. चिंगीचं काय होत असेल. तिच्या काळजीने मी भराभर गोष्टी द्यायला लागले तिला, पण अशाने मी तिची आई नाही ना म्हणत. जसं आई विना आयुष्य मी जगले ना, तसं चिंगीने जगता कामा नाही. चिंगीच्या आयुष्यातली आईची कमतरता भरून काढायची हे मी मनोमन ठरवलं होतं. ती कमतरता तू भरून काढतेस आनंदी? नाही, एवढं सोपं नसतं ते. खरंच एवढं सोपं नसतो कोणाची आई होणं. 9 महिने त्रास सहन करून आई पण जन्माला आलेलं असत. मला येऊन किती महिने झाले तसे या घरात. मग का म्हणेल चिंगी मला आई. अजून आमची नीटची मैत्री पण नाही झालीय. मग मी का हट्ट धरावं की तिने आई मानावं. मी तिला मला आपलंस करावं अशी संधीच दिली नाहीये. ती माझ्यापासून एवढी तुटली आहे की पुन्हा पहिल्यापासून जोडावं लागणार आहे तिला.
तिच्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न करते हे तिच्या डोक्यात बसलंय. मला नाही वाटत ती मैत्रीण म्हणून माझ्याकडे आता बघू शकेल. चार गोष्टी सांगितल्या, चार गोष्टी लाडाने करून दिल्या की ते मिळणार आई पण उसण असत. मला ते नकोय. मला हक्काने आई म्हणणाऱ्या चिंगीच्या चेहऱ्यावरच हसू कमवायच. माझं या घरात येण्यामागचं कारणच माझ्यापासून दूर गेलं तर बाबावर रागू नकोस ना. बाबा तुला ओरडला, बाबाला पण तितका त्रास होतोय. तू किती हट्ट करतेस, तू बाबाच ऐकत का नाहीस? चिंगी तुला असं वाटत कि मला लग्न करायचं होतं म्हणून मी लग्न केलं? नाही, मी लग्न करताना पहिला विचार माझ्या डोक्यात हाच होता की माझ्या चिंगीला, माझ्या बाळाला आई मिळेल जे माझ्या चिंगीचे लाड करेल, माझ्या चिंगीची काळजी घेईल, तिला छान छान तिच्या आवडीचं जीव खाऊ घालेल, तिचा अभ्यास करून घेईल, तिला काय हवं काय नको त्या सगळ्या गोष्टी करेल. मी आनंदी ते करते, तिला आई नाही मानत. आई म्हणून जे जे काय करायला पाहिजे ते आनंदी सगळं करते. ती तुला अगदी तिची मुलगी मानते, सगळं करते. तू नको ना तिच्यावर चिडूस. आणि असं कधीच म्हणत नको अनुज की मी माझ्या स्वार्थासाठी लग्न केलं, असं नाहीये. मी नाही तुझी आई बनू शकलो का म्हणून मी आनंदीला आपल्या घरी आणलं तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. झाला आहे राग शांत? राघव काय प्रकारे हा?
तुझं जरा सुद्धा तुझ्या रागावरती ताबा नाही का? नाही ऑफिसमध्ये वगैरे चिडणं ठीक आहे, पण घरात चिंगीवर? लहान मुलांसाठी घर ही अशी जागा असते की जिथे त्यांना सेफ वाटतं, सिक्युअर वाटतं. त्यांना असं वाटतं की इथे आपल्याला कोणी दुखावू शकत नाही, आपली हक्काची जागा वाटते. चिंगी काल न खाता पिता झोपली, काही पोटात नव्हतं तिच्या. तुम्ही सगळेजण ना आपल्या इगो मध्ये अडकलेले आहात. बाकीच्याच ठीक आहे, पण तू तर बाप आहेस ना तिचा. ती झोपल्यानंतर तू तुझं मन मोकळं केलंस, पण तिचं काय? तिला विचारलंस काय? तिला जवळ घेऊन समजावलं असतंस? तिच्यावरती प्रेम केलं असतं? काय बिघडलं असतं रे? खुशीत येऊन रडत रडत झोपली माझी पोर. कशी अवस्था झाली होती तिची? I'm sorry, रमा. आनंदी, चिंगी यांच्यासोबत मी तुला सुद्धा दुखावलं. चिंगीचा बाप, तुझा नवरा म्हणून कमी पडलं सगळ्याच बाबतीत. राघव, बस ना आता. आता तू नको रडू. आधीच पोरीच्या रडण्यामुळे त्रास झालाय मला. बस आता. रमा, वाटलं होतं की हे अगदीच असं काळं पांढरं असतं, तसं रमाची जागा आणि आनंदीची जागा असं वाटलं होत, तितकं सोपं नाही आहे ते. एक व्यक्ती स्वतःहून आपल्या संमतीने या घरात येते, या घराशी नातं जोडते, पण त्या व्यक्तीला खूप काळ आपल्यापासून लांब ठेवू शकतं का? रमाची जागा जिथे संपते आणि आनंदीची जागा जिथून सुरू होते, ती रेष आता पुसटशी होत चालली. आनंदी माझ्या नावाचं मंगळसूत्र घालून या घरात आले, या घराला त्याने आपलंच केलं, पण माझं मन मात्र अजूनही तुझ्याच भोवती फिरत आहे. याचा अर्थ आनंदीवरचा हा अन्यायच आहे ना? चिंगीची आई म्हणून मी आनंदीला घरात आणलं, म्हणजे आनंदीला मी बळजबरीने चिंगीची आई व्हायला लावतोय, हा तिच्यावर अन्यायच आहे. चिंगीला मी बळजबरीने आनंदीला आई मानायला लावतोय, हा चिंगीवरचा अन्याय आहे. आणि या सगळ्या गोष्टी करून मी चिंगीला तुझ्यापासून लांब करतोय, म्हणजे हा तुझ्यावरचा अन्याय आहे. म्हणजे मी सगळ्यांवर अन्याय करतो. या नात्यांचा, भावनांचा, या जबाबदाऱ्यांचा खूप गुंता होत चालला आहे, आणि मी त्यात अजून खोल खोल रुतत चाललो. आणि म्हणून हे सगळं सगळं काय आपल्या घरातले भोगत आहेत. चिंगी आणि आनंदीचं किती छान निरागस नातं होत, ते आज माझ्यामुळे तुटलंय. पण फार काळ हे नाही होऊ देणार. मी चिंगी आणि आनंदीची ती मैत्री पुन्हा घडवून आणावीच लागेल. ही सगळी विस्कटलेली घडी मला स्वतःलाच नेट बसवावी लागेल. काय करू त्यासाठी? मी त्या दोघींना समोरासमोर बसवू, त्यांना एकमेकींशी बोलायला लावू. चिंगी नाही ऐकणार, ती तिचा हट्ट सोडणार नाही. मी दोघींना बाहेर फिरायला घेऊन जाऊ. हा, मी असंच करतो. मी त्या दोघींना कुठेतरी घेऊन जातो आणि त्या दोघींना समोरासमोर बसवतो, एकमेकींचं मन मोकळं करायला लावतो मी. हे बरं सुचलं तुला, कर. तुला हवं ते कर, पण स्वतःला सांभाळ राघव.
हा भावनेचा गुंताव सोडव लवकर, नाती आपोआप जवळ येतील. एक कप दूध पेली माझी चिंगी, रडून रडून भूक लागली असेल तिला. आजी. हा बाबू. मला तुझा फोन देशील का? म्हणजे गेम आणि ते व्हिडिओज वगैरे बघायचे नाही आहेत, ते ना मैत्रिणीला कॉल करायचा होता. येताना नोटबुक घेऊन यायला सांगायचे, तर देतेस? अगं बाई, म्हणजे कामासाठीच हवाय तुला फोन, नाही का? मग देते देते ना आजी फोन. होत आहे, हळूहळू सगळं नीट होईल आता. हॅलो दिव्या, ऐकतेस का? तू निघालीस? रेडी झालीस का? आज संध्याकाळपर्यंत चिंगी आणि आनंदीची मैत्री पूर्वीसारखी होईल बघ. हो दे बाबा. हे चिंगी, गुड मॉर्निंग. ओके बाय, नंतर कॉल कर. काय चिंगी, आता व्यवस्थित ना सगळं मूड बीड? हा काय ग, माझ्या गुडघ्याच्या झिजे बरोबर तुझ्या मेंदूची पण झीज झाली आहे का? ए आई, तू असं काय ग सारखं घालून पाडून बोलत असतेस मला? मी एवढा तुझा विचार करते आणि तू मला बोलत राहा. आय ग, माझा विचार करतेस तू कधीपासून ग? आज ना ऑनलाईन पिक्चरची 2 तिकीट बुक केली आहेत मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. 2 बाकीच्यांची नाही काढलीस काय ग वर्षा? तू फोन तरी करायचास ना काढायच्या आधी. आई ठीक आहे, राहू दे. अरे नाही दादा, मी बघते ना आहेत का तिकीट अजून. वर्षा राहू दे, काही हरकत नाहीये. तुम्ही असं करा, 2 तिकीट आहेत ना, मग तू आणि आई तुम्ही दोघी जणी सिनेमा बघायला जा आणि आनंदी, मी आणि चिंगी आम्ही तिघे कुठेतरी फिरायला जाऊ आणि डिनर करू एकत्र. मग तुम्ही सुद्धा तुमचा सिनेमा बघून झाल्यानंतर बाहेरच कुठेतरी जेवण करून या. असं म्हणतोस का? मग ठीक आहे, मग ठरलं तर आपण डिनर करायला बाहेर जाणार आहोत. आणि पिक्चरला आम्ही. बाबा येतोस, तुम्ही निघाले. हा चिंगी, टाटा. संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी सॉल्व होत. डब्बा. आनंदी, कळतय मला तुला किती वाईट वाटतंय ते. आजची संध्याकाळ या घरात पुन्हा आनंद घेऊन येईल, थोडा धीर धर.